जळगाव शहरातील दोन नागरिक ही आपल्या नातेवाईकांच्या अंत्ययात्रेत विनापरवाना आडमार्गाने मध्य प्रदेश राज्यातील बरामपूर येथे अंत्ययात्रेत गेली होती। सदर अंत्यविधी कार्यक्रमात काही पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने हे त्यांच्या संपर्कात आल्याने या दोघांमधील एका व्यक्ती संसर्ग झाल्याने जळगाव शहरातील नागरिकांस मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे। बुलढाणा जिल्ह्यात संचारबंदी कायदा व लॉकडाऊन असताना परप्रांतात जाण्यास बंदी असताना सदर दोन व्यक्ती विनापरवाना मध्य प्रदेश राज्यात जाऊन जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कायद्यानुसार या दोन्ही व्यक्तींवर शासकीय फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे यांच्या फिर्यादीनुसार कलम 269 270 188 भादवी नुसार विनापरवाना राज्याची सीमा बाहेर गेल्यासंदर्भात काल दिनांक 16 मे रोजी जळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दयाराम कुसुंबे कॉन्स्टेबल योगेश निंबोळकर हे करीत आहेत।